राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पार्टी नसून ती पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव न घेता केली आहे. पिंपरी चिंचवडमधील महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस ही काय पार्टी आहे काय? ही तर पवार कंपनीने चालवलेलीच कंपनी आहे. ही पार्टीने या सटोला बापट यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव न घेता लगावलाय. राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस संपत चालली आहे. जो आजोबांच्या आणि वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवत आहे त्याला समाज मान्य करणार नाही. त्यामुळे राजकारण ज्यांना व्यवसाय आहे त्यांना हद्दपार करण्याची संधी आहे, परंतु ही संधी गमावली तर तुम्हा आम्हाला इतिहास माफ करणार नाही, असं बापट म्हणाले. आणि आता एकदम लोकसभेत काय करावं? मला तर वाटलं की जे घाबरत होते ना, जाऊ द्या पडला तर आपल्या घरातला माणूस आहे, नाव पण भीर, आपलं काम पण भीर आणि आपल्या पक्षाला मत मिळतील. अहो मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पार्टी ही पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे, ही पार्टी नाहीये. कमी 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 होत आहे. लोकसभेत आधी किती होते, विधानसभेमध्ये किती होते, महापालिकेत किती होते, किती महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती, किती नगरपालिकेत सत्ता होती. दिवसेंदिवस एक एक मिनिट आणि एक एक करून ज्या पक्षाचा निघत चालला अशा पक्षाचं नेतृत्व करायला लोक नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी लादली आहे हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहतीये. राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही, तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचं ठिकाण नाही, ते त्यावर आणि समाजकार्यावर उभं असतं. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे, असं म्हणत पार्थ अजित पवारवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी निशाणा साधलाय. हे जनता दोन्ही डोळ्यांनी उघड्याने पाहिजे, लक्षात घ्या. तुम्ही किती सो घेतलं, किती माणसं आणा, आपण तंत्रले खूप माणसं जमतात. तुमच्या इकडे सरकार आहे सध्याला आणि तंत्रे काय करतो, पावड्या रावळ्याकडे जातो, खाणं पिणं करतो, सगळं शहराकडे नेतो. तुमच्या इथे सगळे व्यवसाय करणं चांगले दिवस आहे. सगळ्यांचे हॉटेल फुल चालतील, कार फुल चालतील, रेस्टॉरंट फुल चालतील, टॅक्सीवाल्यांचा धंदा बी, कारण सगळे कुर्सला आले. हा मोठं कुर्स आहे आज, म्हणून अजिबात घाबरण्याचं कारण नाही. अरे काँग्रेसच्या कुठल्या बुजुर्ग नेत्याला उमेदवारी दिली असती? तो कधी नगरसेवक आहे, तो आमदार आहे, तो खासदार होता, ज्यांनी काही वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलंय, तर आपण समजू शकलो. कोण स्वार्थ, कुठून आला, कधी आला, कशा करता आला, हे प्रश्न आपण लोकांच्या मनात उपस्थित करायचे. हे आहे